शहरात व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जामखेडचे तहसीलदार आणि नगर परिषदेचे अधिकारी यांनी शहरात आज मोठी कारवाई केली आहे. यामध्ये जे दुकानदार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत नाहीत त्यांची दुकाने 7 दिवसासाठी सील करण्यात आली असून त्यामध्ये 14 दुकानांचा समावेश आहे. या कारवाईमुळे शहरातील व्यावसायिकांची धाबे दणाणली आहे. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.